तंतुवाद्यांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजमधील तंतुवाद्यांना आता GI मानांकन मिळणार आहे. GI मानांकन मिळणारा तंतुवाद्य हा देशातील पहिलाच वाद्य प्रकार असणार आहे. नमस्कार, मी अल्ताफ युसुफ मुल्ला, GS म्युझिकल्स मिरज. आम्ही अनेक वर्ष मिरजेच्या सतारमेकर बांधवांनी जे गेली 170 वर्ष ही परंपरा, वाद्यांची परंपरा जी आहे मिरज शहरात सांभाळत आहोत. आणि त्याच अनुषंगाने आम्ही केंद्र शासनाकडे आमच्या सतारमेकर बांधवांनी मिरज MMIC माध्यमातून GI टॅग करता नोंदणी केलेली होती. पण हे अनेक वर्ष ही फाईल काही त्रुटीमुळे व कागदपत्रांच्यामुळे ही फाईल मागे पडलेली होती. त्याच अनुषंगानं आम्ही हे कागदाची पूर्तता करून देऊ व त्याचे हवे असलेले कागद पूर्ण करून देण्याच्या अनुषंगानं हमी दिल्यानंतर ते कागद पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि GI टॅग हे माझ्या मते हे अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आणि मिरजेसारख्या मिरजेला हे अभिमानास्पद ही बाब आहे आणि पूर्ण कलाक्षेत्रालाही अभिमानास्पद बाब आहे की आपल्या ह्या तंतुवाद्यांना, जे देशातील पहिले तंतुवाद्य, याला GI टॅग मिळण्याची आशंका निर्माण झालेली आहे.